माझे नाव अनुसंतोष लोखंडे आहे. मी प्रागती विद्यालयात इयत्ता 8वीत शिकतो. मी सलाम बॉम्बे फाउंडेशन मध्ये हेल्थ मॉनिटर आहे. सलाम बॉम्बे फाउंडेशन मध्ये COVID-19 ला कशी मात करायची, कोणता पौष्टिक आहार घ्यावा व मानसिक आरोग्य कसे सक्षम करावे ही माहिती दिली. टीचरने आम्हाला सांगितले की स्ट्रेस कसा कमी करावा, म्हणजे मानसिक आरोग्याबद्दल आम्हाला सांगितले. ते मी नीटपणे ऐकले आणि मग मी समजले की आता माझ्या नातेवाईकांना सुद्धा सांगावे. माझ्या नातेवाईकांना सुद्धा स्ट्रेस येतो, म्हणजे कामावर न जाताना भयाने येते, तणाव येतो, म्हणजे ते स्ट्रेस येतो, त्यामुळे डोकेदुखी हे सर्व आजार होते. म्हणून मी मॅडमने सांगितले ते सर्व ऐकले व मी उपाय केला. माझे नातेवाईक तर लांब राहतात, पुण्यात मुंबईत असे लांब राहतात. मग मी काय करू तेच विचार करत बसली. मग मला आठवलं की मी झूम मीटिंग ऑर्गनायझर करू शकतो. मग मी झूम मीटिंग ऑर्गनायझर करायसाठी मी लिंक बनवली व लिंक सगळ्यांना शेअर केली व फोन करून सांगितलं की या झूम मीटिंग अटेंड करा. नमस्ते, माझं नाव शिखा पाटील, मी आनंदची काकी. एक दिवशी आता जर मला आनंदचा कॉल आला आणि त्याने आम्हाला सांगितलं की नेक्स्ट डेला तुमच्यासाठी एक झूम मीटिंग लाईन अप करतोय आणि ती संध्याकाळी 8 वाजता तुम्ही अटेंड करा. त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं की स्ट्रेस रिलीफ कसा करायचा, कसं स्ट्रेस रिलीफ व्हायला पाहिजे. आता सध्या खूप गरजेचं आहे सगळ्या गोष्टी, कारण आपल्या सगळ्यांचं आयुष्य खूप दाबायचं एकटिक झालं. मग त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला 2 ट्रिक्स दाखवल्या. मॅजिक बॉटलची एक दाखवली आणि 5 ऑर्गन्सचा वापर करून आपण कसं स्ट्रेस रिलीफ करू शकतो, बसला बसला मॅजिक बॉटल जरी आपल्याकडे नसेल तरीसुद्धा. तर आम्ही आता सध्या ते 5 ऑर्गन्सचा वापर करून स्ट्रेस रिलीफ करतो. आम्हाला आवडलं ते सगळं आणि आम्ही मेडिटेशन करतो त्याचं त्याने सांगितलं. ते आम्हाला त्याला थँक्यू म्हणायचं आहे अनुजला. सो थँक्यू सो मच अनुज. आजच्या काळात मानसिक स्वास्थ्य ही अत्यंत महत्वाची गरज आहे. ही माहिती अरुणने सत्यबुद्धी न ठेवता ती इतरांना समजावून सांगितली, त्याबद्दल मला त्याचा अभिमान आहे. थँक्यू सलाम बॉम्बे फाउंडेशन.